तुला जर माझ्यासाठी वेळ नव्हता तर माझ्या प्रेमात का पडली का? अरे सोनू, प्रॅक्टिकल सोडून कसं भेटायचं होतं मी कॉलेजमध्ये? तुला कॉलेजमध्ये भेट म्हटलं तिथं भेटायचं नाही, बाहेर भेट म्हटलं तिथं भेटायचं नाही, कॉल कर म्हटलं घरून तर कॉल पण करायचं नाही. नुसतं म्हणायला प्रेम, मला असं थोडं पुरतं प्रेम नकोय. अरे आता कॉलेजमध्ये कॉलेज करावंच लागतं ना, आणि बाहेर कुठे भेटायचं म्हणलं की कोणी बघायची भीती असते. घरी गेले की आई बाबा असतात, तरी पण फोन करते ना मी तुला, आणि भेटायलाही येते चोरून. असं का वागतोस तू आजकाल? आपल्याला नाही जमायचं असं, घरी लग्नासाठी बोल आपल्या, नाही तर गेली सोडून ना तरी चालेल, मला काही फरक नाही पडत. हे बघ, परत म्हणू नकोस हा माझं चुकलं वगैरे. तुला जर एवढा ॲटिट्यूड असेल ना तर मला पण आहे, नसेल घ्यायचं समजून नको घेऊस, जा. मी समजून घ्यायचं का? मी समजून घ्यायचं? स्वतः वेळ देत नाही मला समजून घ्यायला सांगते. चुकलंच माझं, आधी डोक्यावर बसून ठेवलं येईल मी. माझं चुकलं तुझं हे रूप ओळखायला, येते मी. काय शेट लोक, तुम्ही तर कॉलेजला विसरलेच पार. हा कॉलेजला येत जा, नाही तर बसा लागेल शेती करत. तुझं काय शिकून साहेबच होणार आहे? होणारच जे मग. अरे मला कॉलेज आणि घर दोन्ही पाहावं लागतं भाऊ. तेवढं आहे मग. मग बर, चल मग कॉलेजला. नाही रो, आज बी नाही जमणार, लय काम आहे आज. बर करा मग काम, काय चालतं येऊ का? हा हे शेतकरीच वाढणार आहे. वहिनी, ओ वहिनी, कुठं? कॉलेजला. आणि वहिनी म्हणू नको, मी बायको नाही आहे कोणाची. काय आलं? मी वेळ देत नाही म्हणून तुझ्या मित्राने भांडण केलं. 3 दिवस झाले कॉलेजला पण येत नाही तो. तुम्ही पण ना सारखं सारखं लांब पोरांसारखं काय भांडत असतं बरं? तुझा मित्र थोडं पण समजून घेत नाही, तो कितीही भांडला तरी त्याच्यात अडकलेलं जीव निघतो करे. पण त्याला कळत का नाही काय माहिती. हा ते जरा सर्किटच आहे म्हणा, पण तुम्ही लय मनावर नका घेत जाऊ. अहो एकानं भांडलं की एकानं सांभाळून घ्यायचं असते. आता तुम्ही सगळे एवढे स्वप्न पाहता, आणि थोडं काय भांडण झालं लगेच नातं नसतं तोडायचं. हे त्याला समजायला पाहिजे ना, त्याला कंटाळून जीव द्यावा असं वाटतो मला, कारण त्याला सोडून पण जाता येत नाही. अय्ये असं नका बोलू गाड्या तुम्ही. मी काय म्हणतो, आज कॉलेज बुडलं तरी चालेल, पण तुमचं भांडण मिटवूनच टाकू. चला बरं. काय नको, मला नाही यायचं. हे बघा, हे असं नका करू तुम्ही. चला चला हो तुम्ही, चला. आलीस ना लाईकीवर? अगं मी सोडलं म्हणून माझ्या मित्राला धरलं का आता? अरे तू गप. अरे तुला तर माहित होतं माझं किती प्रेम आहे तिच्यावर. अरे तू तर मुतलाच भाडे आपल्या मैत्रीवर. अरे ऐकून तर घे, काहीच ऐकायचं नाही मला. मेलास तू माझ्यासाठी आजपासून, निघ इथून. वाटलं होतं तू असं वागशील म्हणून. माझं वागायचं मरू दे, तू थोडं तरी राग बाजूला ठेवत जा. तर राहुलची काय चूक होती बरं, त्याचं थोडं तरी ऐकून घेतलंस का तू? मेलास म्हणलास त्याला डायरेक्ट. मग काय म्हणू, माझ्या डोळ्याने पाहिलं ना मी, चांगले हातात हात धरून चालले तुम्ही दोघं. आपल्या दोघांचं प्रेम टिकून राहावं म्हणून तो मला समजावून सांगत होता, आणि आपलं भांडण मिटावं ना म्हणून तुझ्यापर्यंत घेऊन आला मला बळजबरीने. गैरसमज करून घेऊन काय काय बोललास रे त्याला? तुझ्या आयुष्यात माझ्या आधी तो होता ना, आधी माफी माग त्याची. चूक झाली माझी, चल लवकर. कुठं गेलं काय माहिती यार?